नमस्कार, मी चित्रा घडे, ICDS सुपरवायझर, जिल्हा नागपूर, प्रकल्प कळमेश्वर, एक घास मायेचा या सदरामध्ये मी आपले स्वागत करते. आज आपण हेटीच्या फुलांची पौष्टिक भजी कशी करायची ते बघणार आहोत. हेटीच्या फुलांना काही ठिकाणी हादग्याची फुलं देखील म्हणतात. ह्या हादग्याच्या फुलांच्या भज्यांमध्ये आपण बेसन, नाचणीचं पीठ, तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि तीळ पण टाकणार आहोत. तर ह्या याच्यामध्ये आपण बेसनापासून प्रोटीन मिळतात, नाचणीच्या पिठापासून आपल्याला कॅल्शियम मिळतं आणि तांदळाच्या पिठापासून आपल्याला कॅलरीज मिळतात आणि तिळापासून झिंक मिळतं. आणि हेटीचे फुलं जे आहेत तर ती रिच सोर्स जे आहे ते बी कॉम्प्लेक्स आणि मायक्रोन्युट्रियंट्स आहे. तर त्याच्यामुळे ह्या भज्यातून आपलं पौष्टिकता जी आहे ती अतिशय वाढणार आहोत. कोणतेही पदार्थ करण्याच्या आधी आपण आपले हात साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे. हात धुण्याच्या 6 पद्धतींचा वापर करावा. पदार्थ करण्याच्या साठी हात धुतो त्याचप्रमाणे पदार्थ करण्याची जागा भांडी स्वच्छ असावी. चला तर आता आपण हिटीच्या फुलांची पौष्टिक भजी करणार आहोत. त्याकरता लागणारे साहित्य, हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हेटीची फुलं ग्रामीण क्षेत्रामध्ये असतात ते एक वाटी बेसन घेतो आहे आपण. एक चमचा नाचणीचं पीठ घेत आहोत. एक चमचा तांदळाचं पीठ घेत आहोत. त्यात चवीपुरतं तिखट टाकणार आहोत. मीठ चवीपुरतं घ्यायचं आहे. नंतर हळद पण टाकायची आहे. हिंग पावडर टाकायची आहे. कढीपत्ता थोडा बारीक करून टाकायचा आहे. एक चमचाभर तीळ टाकणार आहोत. चवीपुरता ओवा टाकणार आहोत. हे सर्व मिश्रण चांगले मिसळून घ्यायचं आणि नंतर त्यात पाणी टाकून भिजवून घ्यायचं. आता आपण प्रत्यक्ष कृती बघणार आहोत. आता आपले भज्यांचे पीठ चांगले भिजवून झालेले आहेत. हेटीची फुले त्यामध्ये त्या पीठामध्ये टाकायची आहेत. पहिले हेटीची फुले निवडून घ्यायची. निवडताना त्यामधला एक तारेसारखा भाग काढून टाकायचा. तो कडसड लागतो, त्याला कोंबडा असं म्हणतात. तो काढून टाकल्यानंतर ती हेटीची फुलं आपल्याला पिठामध्ये चांगली डुबवायची आहे. पीठ त्याला सगळं व्यवस्थित लागल्यानंतर गरम तेलामध्ये टाकायचे आहेत आणि तळून गुलाबीसर तळून घ्यायची. एकावेळी 3 ते 4 भजे तळू शकतो आपण. गुलाबी रंग येईपर्यंत भज्यांना हलवायचे नाही. छान गुलाबी रंग झाल्यानंतर पलटवून घ्यायचे. ते तेलावरती छान तरंगतात, हलकी होऊन वर येतात. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हेटीची फुलं ग्रामीण क्षेत्रामध्ये असतात. आता गॅस मोठा करायचा आणि गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्यायची. गुलाबीसर झाल्यानंतर ही जी भजी आहे तर ती काढून घ्यायची. हेटीची भजी तयार झालेली आहेत. हे भजे जे आहेत ते गरोदर माता, तसंच आपल्या लहान मुलं आणि 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना ही सहज खाऊ शकतील. आणि अतिशय बघा किती छान कुरकुरीत आणि छान झालेली आहे. हे बघा कुरकुरीत झालेली आहे म्हणजे ते सहज खाऊ शकतात आणि मुलांना अतिशय आवडतात.